नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला चिकन लेग पीस फ्राय कसे करायचे ते दाखवणार आहे. काही जणी ह्याला ड्रमस्टिक सुद्धा म्हणतात. तर चिकन लेग पीस फ्राय करण्यासाठी मी इथे 5 चिकन लेग घेतलेले आहेत. वजनी 550 ग्रॅम आहेत. 5 चमचे मैदा घेतलेला आहे. 5 चमचे कॉर्नफ्लॉर घेतलेला आहे. 1/2 चमचा हळद. 1/2 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, ही कलरसाठी घेतलेली आहे. 1/2 चमचा धने पावडर. 1 चमचा चिकन तंदूरी मसाला घेतलेला आहे. 1/2 चमचा आमचूर पावडर. 3 हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथिंबीर मी थोडं पाणी घालून त्याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे. 2 चमचे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे. 1 चमचा कसुरी मेथी घेतली आहे. 1 अंडं घेतलेलं आहे आणि तंदूरी फूड कलर घेतलेला आहे. चवीनुसार मीठ लागणार आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी पावडर मसाले घालूया. हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, ही जास्त तिखट नसते. धने पावडर, चिकन तंदूरी मसाला, आमचूर पावडर. आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस सुद्धा तुम्ही घेऊ शकता. 2 चमचे लिंबाचा रस घ्यायचा आहे. हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे. आलं लसणाची पेस्ट, कसुरी मेथी, मैदा, पोहे खायचे 5 चमचे आहे आणि कॉर्नफ्लोअर सुद्धा मी पोहे खायचे 5 चमचेच घेतलेला आहे. खाण्याचा लाल रंग तुम्हाला जर फूड कलर नसेल वापरायचा, नाही वापरला तरीही चालेल. अंडं, चवीनुसार मीठ, आता हे सगळं आपण हाताने व्यवस्थित चिकनला लावून घेऊया. अजिबात पाणी न घालता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता साधारण 1 तास मी हे झाकून ठेवणार आहे. आपल्याला हे मॅरिनेट करायला ठेवायचं 1 तास आणि त्यानंतर आपण ते तळून घेणार आहोत. 1 तास झालेला आहे. चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही 3 ते 4 तास सुद्धा करू शकता. खूप छान टेस्ट येते चिकनची. आता आपण हे चिकन फ्राय करून घेऊया. मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. आता आपण चिकन लेग पीस फ्राय करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. मी हे आधी सुद्धा खूप सारे व्हेज नॉनव्हेज रेसिपी अपलोड केलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझी रेसिपी बघू शकाल. आता गॅसची फ्लेम मी लो टू मिडियमवर ठेवलेली आहे. चिकन तेलात सोडून 2 मिनटं झालेली आहे. आपल्याला लगेचच चिकन तेलामध्ये टाकल्यावर पलटायचं नाही आहे. 2 मिनटानंतर पलटून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवूनच आपल्याला चिकन हे तळून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे ते आजपर्यंत व्यवस्थित शिजतं. गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवून साधारण 10 ते 12 मिनटं मी लेग पीस फ्राय करून घेतलेले आहेत आणि खूप छान फ्राय झालेत. आता मी ते काढून घेते. आणि याच पद्धतीने राहिलेले लेग पीस मी फ्राय करून घेणार आहे. चिकन लेग पीस फ्राय करून झालेले आहेत. खूप छान झालेत, एकदम छान कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही ह्या पद्धतीने चिकन लेग पीस फ्राय करून पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर. धन्यवाद.